हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आज आम्ही इथे आलो आहोत. हे आमच्या कम्युनिटीचा मेन पॉईंट आहे, सेंटर पॉईंट आहे, जिकडे खूप सारे अमेनिटीज आहेत. आणि आज इथे एक स्पेशल इव्हेंट आहे, तो म्हणजे असा की इथे फूड ट्रक्स आले आहे. आणि अगोदरच आम्हाला ह्या कम्युनिटीने इन्फॉर्म केलं होतं की इथे खूप फूड ट्रक्स येणार आहे आणि इथे ॲक्टिव्हिटीज पण होणार आहेत. सो आज आम्हाला टाईम होता, सो मग आम्ही विचार केला की यो आणि बघूया हा फूड ट्रक इव्हेंट कसा आहे. सो फूड ट्रकबद्दल तर तुम्हाला सगळ्यांना थोडीफार आयडिया असेलच. आपल्याकडे ॲक्च्युली फूड ट्रकची वगैरे गरज नाही पडत, बट तरी पण काही मार्केट एरियामध्ये किंवा काही स्टॉल्स असतात किंवा काही आय टी पार्कच्या समोर पण कधीतरी एखादा फूड ट्रक येतो, त्यामुळे आपण सगळ्यांनी अनुभवला असेलच. पण इथे अमेरिकेमध्ये हे खूप रेअरली बघायला भेटतं. सो मग आम्ही आज इथे फूड ट्रक एन्जॉय करायला आलो आहोत आणि आता चला जाऊया आपण तिकडे बघूया की एक्झॅक्टली काय काय फूड्स आहेत. मोस्टली सगळे अमेरिकन्स फूड आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्यांनी ईमेल्सवरती ऑलरेडी फूड लिस्ट पण पाठवली होती. सो आपण त्याच्यातून ॲटलिस्ट सर्च करू शकतो की कोणतं आपल्याला फूड हवं आहे. सो आम्ही काही बेसिकली फूड ट्राय करायचं ठरवलं आहे जे मोस्टली व्हेजिटेरियन असतील, बट इथं व्हेजिटेरियन फूड भेटणं खूप हार्ड आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये नॉन व्हेजिटेरियन गोष्टी असतातच. सो इथे म्हणजे बेसिकली नॉन व्हेजच जास्त लोक खातात, व्हेजिटेरियन फूड्सकडे कोणाचाही जास्त इंटरेस्ट नसतो. बट आपल्या इंडियन्सना व्हेजिटेरियन फूड खायला म्हणजे काही लोकांना खातात, काही लोक नाही खात आणि मी पण खाते, बट मला असं खूप क्रेज वगैरे अशी नॉन व्हेज फूडची नाही आहे. आणि तुम्हाला माहीतच असेल की अनिरुद्ध पण व्हेजिटेरियन आहे. सो आम्ही त्याच्यामुळे मग व्हेजिटेरियन मोस्टली फूड ट्राय करू आणि जर तसंच मला काही नॉनव्हेजमध्ये चांगलं भेटलं तर मी नक्कीच बघेन. सो हे जे समोर तुम्हाला दिसत आहे ते आमच्या कम्युनिटीचं सेंटर आहे आणि या सेंटरच्या बॅक साईडला जो एरिया आहे तिथे ते फूड ट्रक्स लावले आहेत. आज टोटल इथे 3 फूड ट्रक्स आले आहेत आणि त्याच्यामधले 2 आहेत ते नॉर्मल फूडचे आहेत, स्पेशली अमेरिकन फूड्स आहेत, आणि एक जो आहे तो स्पेशल डोनट्स आहे. सो आम्ही गेल्यानंतर बघेन आता कसं कसं आहे हे फूड अँड ऑल. आम्ही थोडे इथे लवकर आलो आहोत, आत्ता इथे वाजले आहे संध्याकाळचे 5 आणि इकडे पावसाचं पण वातावरण झालं आहे. 6 इथे खूप गर्दी होते कारण अमेरिकन लोकांचं 6 ते 7 हे डिनर टाईम आहे, त्यामुळे त्या टाईममध्ये इथे खूप गर्दी होईल, म्हणून मग आम्ही थोडं अगोदरच इथे आलो आहोत. सो तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला एक फूड ट्रक दिसत असेल, सो तो हा एक फूड ट्रक आहे आणि त्याच्या बाजूलाच एक डोनट्सचा फूड ट्रक आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की अमेरिकन्स लोकांना डोनट्स खूप आवडतात आणि डोनट्समध्ये इथे भरपूर व्हरायटीज भेटतात. सो बघूया चला मग काय काय आहे फूड ट्रकवर. थोडीफार लोक यायला सुरुवात झाली आहे. या फूड ट्रकवर इथे मेनूज पण लावले आहेत की काय काय यांच्याकडे फूड आत्ता अवेलेबल आहे. आणि मोस्टली सगळं मला हे नॉन व्हेजिटेरियन फूड दिसत आहे. सो आता मला माझ्या चॉईसप्रमाणे व्हेजिटेरियन जे काही फूड आहे ते कस्टमाइज करून ऑर्डर करावी लागेल. इथे फक्त मेनूज बघून फूडची टेस्ट काय असेल, कशी असेल याचा मला अंदाज येत नाही आहे. सो मी आता रँडमली असेच काही फूड्स ऑर्डर करणार आहे. बॅकग्राऊंडला खूप नॉईस आहे, खूप जास्त मोठा आवाज येत आहे कारण इथे 3 फूड ट्रक्स चालू आहेत. सो त्याचा आवाज सगळीकडे असं खूप जास्त मोठा येत आहे. सो ह्या एका फूड ट्रकवर मी ऑर्डर दिली आहे
आणि सेकंड हा डोनट्स आहे. इथे आता मी डोनट्स ऑर्डर करेन. आणि दोन्ही ठिकाणी दिली आहे. तुम्ही पण अमेरिकन फूड आहे, सो आम्ही ट्राय करणार आहोत. आणि त्यांनी आता हे कुपन दिलं आहे, सो 40 नंबर आहे. बघूया तू कधी रेडी होत आहे. रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन की काय फूड ऑर्डर केलं होतं आणि त्याची टेस्ट कशी होती. सो मी इथे वेट करत आहे की आमचं फूड कधी रेडी होणार याची. सो लोक वेटिंगमध्ये पण थांबली आहेत. फायनली आमचं फूड रेडी झालं आहे आणि ते लोक आम्हाला आता पॅक करून देत आहेत. आता हे फूड खायचं कुठे बसून, तर याची अरेंजमेंट कम्युनिटी सेंटरच्या आतमध्ये केलं आहे. इथे लोक फक्त आपण पार्सल घेऊन आतमध्ये जायचं आणि तिकडे आपल्या फूडचा एन्जॉय घ्यायचा. या लोकांनी इथे बाहेरच फूड ट्रकच्या टिश्यू, स्पून्स आणि छोट्या छोट्या डिशेस आणि सॉसेस वगैरे ठेवलं आहे. सो आपल्याला हवं तितकं आपण हे घेऊ शकतो. सो आमची ऑर्डर आली आहे आणि ऑर्डर घेतली आहे. सो आता आतमध्ये बसण्याची अरेंजमेंट आहे. सो आम्ही तिथे आतमध्ये जात आहोत. हा आमच्या कम्युनिटीचा फुल एरिया आहे. सो आम्ही थोडं लवकर आलो आहोत इव्हेंटच्या, त्याच्यामुळे इथे सगळं थोडं खाली खाली आहे आणि आम्हाला टेबल पण लगेच भेटला आहे. आणि त्या साईडला गार्डन एरिया आहे. गार्डनच्या साईडला पण तिकडे लोक बसले आहेत. तिकडे खूप गर्दी झाली आहे म्हणून मग आम्ही पूलच्या साईडला बसण्याचा डिसिजन घेतला, जेणेकरून आम्ही रिलॅक्समध्ये इकडे फूडचा एन्जॉय करू शकू. तर मी आता दाखवेनच तुम्हाला मी काय काय ऑर्डर केलं आहे आणि काय काय फूड आलं आहे. तर चला मग बघूया. सो हे जे आहे हे आहे डोनट्स, कुकी डोनट्स आहेत आणि स्मॉल साईजमध्ये आहेत कारण म्हणजे जास्त पीसेस भेटतात. त्याच्यानंतर हे आहेत अमेरिकन फ्राईज. त्याच्यामध्ये मी भरपूर असे टिश्यू पेपर्स घेतलेले आहेत. सो मी बघते काय काय आहे याचून ह्याच्यामध्ये. सो हे आहे लोडेड फ्राईज, फ्राईड राईस आणि हे मला माहित नाहीये. ओ यम, हे टोफू. सो मस्त असं फूड आता एन्जॉय करणार आहे. टेस्ट आय डोंट नो, टेस्ट केल्यानंतर मी सांगेनच. सो मी फर्स्ट ट्राय करते हे. सो माझा हा अमेरिकेतील फूड ट्रकचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि मला खूप छान वाटलं. टेस्ट पण फूडची छान होती, अगदी खाण्यासारखी होती आणि आपल्या इंडियन्सना आवडेल अशी होती. सो होपफुली तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.